एकदम खुसखुशीत आणि जाळीदार झालेला आहे आपला म्हैसूर पाक आणि एकदम ब्राऊन कलर मस्त आलेला आहे. करायला एकदम सोपी रेसिपी आहे. एकदम 15 मिनिटांमध्येच हा म्हैसूर पाक बनतो. तुम्ही अवश्य ट्राय करा. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण म्हैसूर पाक बनवणार आहोत. प्रत्येक घरी म्हैसूर पाक बनेल अशी ही सोपी रेसिपी आहे. तर म्हैसूर पाक करताना पहिल्यांदा आपण ही म्हैसूर पाक ज्याच्यामध्ये आपण बनवून काढून ठेवणार आहोत, तर त्या बाउलला ना ग्रीस करून घ्यायचं आहे. तुम्ही तूप लावा, तेल लावा. मी बटर पेपर ठेवून त्याच्यावरून तूप लावलेलं आहे, ग्रीस केलेलं आहे. कारण नंतर हे शेवटची स्टेप म्हैसूर पाकची ही गडबडीनं करायची असते, त्यामुळं हे आपण पहिल्यांदाच प्रिपेअर करून ठेवायचं बाउल ज्याच्यामध्ये तुम्ही म्हैसूर पाक काढणार आहात. तर आपण म्हैसूर पाक बनवण्यासाठी हा 1 कप मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप चणा डाळीचं पीठ, फक्त आपण चणा डाळीचं पीठ घेणार आहोत. आपण आता हे चणा डाळीचं पीठ एका बाउलमध्ये काढूयात. आणि आता जेवढं मोजून घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ, तेवढंच कप आपल्याला तूप घ्यायचं आहे. तुम्ही तूप घेऊ शकता, तेल घेऊ शकता, वनस्पती तूप घेऊ शकता, डालडा देखील घेऊ शकता. तुम्हाला जे पण शक्य आहे ते तुम्ही घेऊ शकता. मी हे 1 कप तूप घेतलेलं आहे. आपण आता हे तूप थोडं पातळ करून घेऊयात म्हणून मी कप थोडासा भरलेला आहे. पातळ केल्यानंतर तो वरती येईल त्याची लेअर. आपण हे आता गरम करून घेऊयात, पातळ करून घेऊयात. मी हे तूप पातळ करून घेतलेलं आहे, पहा गरम आहे. आणि काय काय जण काय करतात, कडक तूप, कडकडीत तूप गरम करून देखील यामध्ये ओततात, तसंही चालू शकतं. परंतु कसं, कडक तेल ओतलं, तूप ओतलं ना आपण, तर हे थोडीशी पीठ शिजण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळं मी फक्त गरम करून घेतलेलं आहे. अजून तळाला तूप आहे ते तेवढ्या गरम ह्याच्यावरती हे पातळ होईल. तर आपण आता ह्यामध्ये हे तूप घालणार आहोत. अर्धच तूप, अर्धच कप तूप घालायचं आहे आत्ता. अर्ध तसंच शिल्लक ठेवायचं आहे. फक्त याची पेस्ट बनवेपर्यंतच आपल्याला यामध्ये आत्ता तेल घालायचं आहे. मिसळून घेते. हे पहा, आपण अर्धा कपच तूप घातलेलं आहे. हे असं आपण भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं अजून घालूयात. आणि हे शिल्लक ठेवलेलं तूप आपण नंतर स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करून घालणार आहोत. आता हे चांगलं फेटून घ्यायचं. म्हैसूर पाक करण्यासाठी साहित्य देखील कमी लागतं आणि एकदम सोपं आहे करायला. प्रत्येक घराघरात म्हैसूर पाक बनला पाहिजे अशी ही सोपी रेसिपी आहे. तर आपण आता हे असं फेटून घेतलेलं आहे, हे बॅटर तयार आहे म्हैसूर पाकचं. आता आपण काय करणार आहोत, 1 कप आपण चणा डाळीचं पीठ घेतलं होतं, तर अर्धा कप साखर घेणार आहोत. तर आपण ही साखरेचा 1 तारी पाक करणार आहोत. फक्त सिरप बनवायचा आहे आणि 5 मिनटं गॅसवर ठेवायचं आहे. चला मग मी पॅन ठेवते गॅसवर. मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आपण आता हा 1/2 कप साखर घालूया. 1/2 कप साखर आहे तर 1/2 कपच पाणी, म्हणजे आता ही 1/2 कप आहे, हे अर्धा यात हा छोटा 1/2 कपच पाणी घालायचं आहे. हे पहा, आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. साखरेचा सिरप बनवायचा आहे. आपल्या साखरेला ह्या उकळी आलेली आहे. फक्त सिरप करून 1 तारी पाक आपल्याला करायचा आहे. पाक अजिबात पुढं जाऊन द्यायचा नाही, नाहीतर मग अगदी दगडासारखा म्हैसूर पाक होतो. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार. मला जास्त साखर गोड करायचं नाही म्हणून मी साखर कमी घेतलेली आहे, पण तेवढी तरी लागते. त्याच्यापेक्षा कमी कराल तर खूपच गोड अजिबात होणार नाही. हे पहा, आपण आता गॅस बारीक करूया. आणि 1 तारी पाक आपल्याला पाहिजे आहे. हे पहा, नुसती थोडीशी तार अशी धरायला लागली ना
की एकदम गॅस हळू करायचा। आपण आता यामध्ये थोडीशी वेलची घालूया, वेलची पूड घाला थोडी। पाक अजिबात याच्यापेक्षा जास्त हे करायचं नाही, शिजवायचं नाही। आता आपण यामध्ये जे पीठ पण सिरप करून ठेवलं होतं पिठाचं तुपामध्ये, हे जे पीठ आहे ना आपण सिरप करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि हलवायचं आहे। गॅस हळू करा हे घालताना पीठ। असं हलवायचं आहे सारखं। आता गॅस मी मीडियम केलेला आहे आणि आता हे जे आपलं शिल्लक तूप होतं एक कप घेतलं होतं त्यामधलं, त्यातलं असं थोडं थोडं आपण घालायचं आहे आणि हलवायचं आहे। आता गॅस थोडा मी स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही असं मीडियम केलेला आहे। समजा तुमच्याकडून तूप जास्त पण पडलं यामध्ये म्हैसूर पाकमध्ये तर ते अगदी शेवटच्या स्टेपला आपण जेव्हा काढू ना एका प्लेटमध्ये तेव्हा ज्यादा झालेलं तूप किंवा तेल जे पण आहे ते आपोआप बाहेर रिलीज होतं, तुम्ही ते काढून दुसऱ्या पदार्थामध्ये वापरू शकता आमटी वगैरे भाजी करताना। तर हे असं आपण आता थोडं थोडं घालायचं आहे आणि हा ढवळायचं आहे सारखं। हे तूप आहे ना हे काही काही जण तूप कडक करून घेतात, तुम्ही देखील तूप कडक करून घेतलं तरी चालतं, पण मी हे फक्त आपण पातळ करून घेतलेलं आहे तूप। हे पहा तसं आता कढईला चिकटायचं पण म्हणजे पॅनला चिकटायचं कमी झालेलं आहे कढईने। आपण हे थोडं थोडं आता घालत राहूया। अगदी कमी वेळात हा म्हैसूर पाक होतो, फक्त जमला पाहिजे करायला, पाक अजिबात पुढं जाऊन देऊ नका। एक तारीस पाक करायचा आहे पहा। आपलं तूप संपत आलेलं आहे, थोडंच शिल्लक आहे ते पण सगळं घालूयात आता यामध्ये थोडं थोडं करत। पीठ कसं फुलायला लागलेलं आहे पहा, त्याची बुडबुडे येत आहेत, बुडबुडे यायलाच पाहिजे तेव्हाच तो म्हैसूर पाक चांगला होतो। आणि शेवटी शेवटी तर फास्टमध्ये ही क्रिया करायला लागते, गॅस फास्ट करून जास्त बुलबुले आले पाहिजेत असं गॅस फास्ट करायचा असतो। मी अजून मीडियमच ठेवलेला आहे, हे पहा कसे, हे पहा कसे बुडबुडे येत आहेत आणि त्यामुळे आपला म्हैसूर पाक हा जाळीदार बनतो। म्हणून याला तूप किंवा तेल जे पण वापराल ते ना जास्त लागतं, ती जाळी पडायला लागते म्हैसूर पाकला। आणि जास्त झालेलं तूप हे रिलीज होतं नंतर, त्यामुळे जेवढं लागतं आहे तेवढं घालूच घालाच तुम्ही। आता हे आत्ताच रिलीज व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता हे लागणार नाही आहे तूप। आता मी गॅस फास्ट करते आणि हलवते, गॅस मी फास्ट केलेला आहे। हे पहा आपलं तूप आत्ताच रिलीज होते त्यामुळे आपण हे एक्स्ट्राचं तूप घातलेलं नाही आहे। आणि हे जेव्हा पॅनला सोडतं पीठ त्यावेळी समजायचं की आपलं हे तयार झालेलं आहे पीठ म्हैसूर पाकचं। आणि असंच गरम गरम आपण आता त्या ज्या प्लेटला आपण तूप लावून ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये टाकून घेणार आहोत। हे पहा कशी जाळी जाळी दिसते ना, असं गरम गरम प्लेटमध्ये काढायचं आहे। आपण आता काढूयात, मी आता गॅस बंद करते, बंद करून आपण पॅनमध्ये काढूयात। हे पहा मी आता हा म्हैसूर पाकचं बॅटर यामध्ये ओतणार आहे। आपलं तूप कसं रिलीज झालं आहे पहा आत्ताच, आणि हे गरम गरम झाकून ठेवायचं म्हणजे त्याला ब्राऊन कलर येतो ॲटोमॅटिक। हे एक्स्ट्राचं तूप मी काढणार आहे, तुम्ही देखील काढून घ्या। आपण हे झाकून ठेवूयात।
हे गरम गरम झाकायचं आहे, म्हणजे त्याला ब्राउन कलर येतो चांगला गरमीमुळे। पण 2 मिनिट झाकून ठेवलं होतं, आता झाकण काढूयात आणि हे ना असं प्लेन करून घ्यायचं। ते गरम आहे तोपर्यंतच ते प्लेन करून घ्यायचं। गरम गरमच असं आपण आता पुन्हा झाकून ठेवूयात। आपण पाहूयात, 10 मिनिट मी झाकून ठेवलेलं आहे, अजून गरम आहे। गरम असतानाच आपल्याला ना त्याच्या कट करून घ्यायचे आहेत, कारण तो थंड झाल्यानंतर वड्या पडत नाहीत, पडतात परंतु त्या वेड्या वाकड्या येतील। आपण या थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहे। आपण याच्याखाली एखादं स्टँड ठेवून किंवा हवेला असं थंड होऊन द्यायचं आहे। आपण आता हा जो मैसूर पाक आहे तो ह्या प्लेटमध्ये काढूया। मैसूर पाकचं एक्स्ट्राचं तूप मी काढून घेतलेलं आहे, बाजूला काढून ठेवलेलं आहे, तुम्ही देखील काढून ठेवा। पहा, आपण जास्त तेल तूप घातलं नाही। हे पहा, आपला हा मी पुन्हा या प्लेटमध्ये काढलेला आहे, कारण सुलट बाजू वरती केलेली आहे मी। आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे आपला मैसूर पाक, आपण आता याच्यावरती गार्निश करूयात। आपला मैसूर पाक एकदम मस्त असा जाळीदार बनलेला आहे, हे पहा, आणि एकदम ब्राऊन कलर मस्त आलेला आहे, तुम्ही अवश्य ट्राय करा। आपला हा मैसूर पाक पूर्ण थंड झालेला आहे, आपण बघूयात कसा क्रिस्पी झालेला आहे। मी हा छोटा तुकडा घेते, हे पहा। मैसूर पाकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।